उद्याच्या बैठकीमध्ये अंतिम तोडगा काढा असे स्पष्ट आदेश आता शरद पवार यांनी दिलेले आहेत. शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना या स्पष्ट सूचना केल्या आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जागावाटपाचा वाद संपला, मात्र ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटपाचा वाद सुरू आहे. या वादावर उद्या अंतिम तोडगा काढा अशा सूचना शरद पवारांनी केल्या, त्यामुळे उद्या वाद मिटून मग या जागावाटप जाहीर करतं का हे पाहणं आता उत्सुक्याचं आहे. आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत. अजय, काय नेमकं म्हटलंय पवारांनी आणि याचा काय परिणाम होऊ शकतो? आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीचा वाद थेट सीगेला पोहोचला आणि चव्हाट्यावर आला होता. त्याच्यावर शरद पवारांनी दोन वेळा मध्यस्थी केली, दिल्ली हायकमांडला फोनही केले होते आणि आता शरद पवारांनी थेट सूचना दिलेल्या आहेत की महाविकास आघाडीचा जो वाद आहे तो लवकरात लवकर मिटवा, उद्याच्या बैठकीतच मिटवा आणि जागा वाटपाचं कोडं जे ते सोडून घ्या. खरं तर आपण पाहिलं तर आता शरद पवारांच्या भेटीला कालपासूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते जात येत होते आणि त्यामुळं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा वाद मिटलेले आहेत. पण वाद आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि काँग्रेसचे विदर्भातील जागेवर आहेत आणि ते लवकरात लवकर सोडवा, उद्याच्या बैठकीत संपूर्ण संपवा हा वाद आणि जागा वाटप जे ते जाहीर करा अशी सूचना ज्या आहेत शरद पवारांनी आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलेल्या आहेत. निश्चित, या सूचनांचा काय परिणाम होतो आणि उद्या या सगळ्या प्रक्रियेला वेग येतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद अजय या सविस्तर माहितीबद्दल.